मी सुयशावीरा बापर्डेकर, खारेगाव उपासना सेंटर। मी बापूंकडे 1999 पासून जाते आहे। तेव्हा मी जस्ट 2 वर्षांची होती। इतकं काही बापूंबद्दल माहीत नव्हतं, बट आईवडील जातात म्हणून मीही जायची। 2014-15-12वीला होती मी, आणि अक्षरशः 12वी 12वी करून सगळ्यांनी डोक्यावर घेतलेलं, आणि मी पूर्णपणे कंटाळली होती की काय 12वी, किती सगळे मागे लागतात, आणि अक्षरशः अभ्यासही सोडून दिला होता की काय करायचा अभ्यास, नुसता क्लासमध्ये अभ्यास करायला सांगतात, कॉलेजमध्ये अभ्यास करायला सांगतात, आणि खूप कंटाळा आला होता अभ्यास अभ्यास करून। तरी मी थोडाफार अभ्यास केला होता आणि 12वीची एक्झाम बोर्डाची पहिला पेपर होता, आणि अचानक सकाळपासून मला डोकं दुखायला लागलं, आणि डोकं इतकं दुखत होतं की अक्षरशः कोणतरी मला हातोड्याने डोक्यात मारतंय आतून असं वाटत होतं। काय करू काय समजत नव्हतं, आणि पेपर तर द्यायचा होता, काय करू। फक्त बापूंना बोलली, बापू आता तूच चल माझ्यासोबत, मला बाकी काही माहीत नाही। आणि सेंटरमध्ये गेली बोर्डाच्या, तिथे माझी बापू फक्त मैत्रीण भेटली मला। ती म्हणाली, अगं पेपरला सुरुवात होताना ना बाबांनी बोलायला सांगितलं आहे। म्हटलं, काय बोलायला सांगितलं आहे? बोलते, बाबांनी सांगितलं आहे की तुमचा जो कोणी आवडता देव असेल त्याला सांगायचं की बाबा माझ्या पेपराला सुरुवात होते, तू माझ्या बाजूला येऊन बस। म्हटलं, अंबज्ञ गं, मला खरंच याची खूप गरज होती। आणि मी उदी खाल्ली आणि मम्मीने साखर दिली आणि मी पेपराला बसली। अक्षरशः इतक्या वेदना होत होत्या, आणि इंग्रजीचा पेपर होता। इंग्रजीचा पेपर माझा कॉलेजमध्येही कधी पूर्ण झाला नव्हता, आणि मी पूर्ण घाबरलेली की आता मी कॉलेजमध्ये कधी पूर्ण करू शकली नाही तर इथे काय पूर्ण करेन। आणि पेपर दिला हातामध्ये आणि मी बाबांना फक्त इतकंच बोलली, बाबा माझ्या पेपरला सुरुवात होते, तू आणि मोठी आई माझ्या बाजूला येऊन बसा। आणि पेपर चालू झाला, पेपर मी काय माहिती कसं, बट मी लिहत गेली, मी सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट केले, आणि माझा पेपर अक्षरशः अर्धा तास आधी पूर्ण झाला। मी टाईम चेक करते, अजून अर्धा तास आहे। मी म्हटलं की मी काहीतरी सोडलं असणार, पेपर घाई गडबडीत लिहिण्याच्या ह्याच्यात सोडून दिलं असणार, म्हणून मी पुन्हा पेपर रीचेक केला की मी काही सोडलं तर नाही आहे ना, कुठलाही प्रश्न स्किप तर नाही ना केला आहे, तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहिलेली होती। मी म्हटलं की सगळी प्रश्न उत्तरं तर लिहिली आहेत, पण ती बरोबर आहेत का चेक करूया, अर्धा तास आहे त्याच्यात चेक तर करून नक्कीच होईल, म्हणून मी उत्तरं चेक केली तर तीही मला बरोबर वाटली। म्हटलं, पेपर तर इतका माझा कधी कॉलेजमध्येही 5 मिनटं आधी पूर्ण झाला नाही, आणि आत्ता अक्षरशः बोर्डाला माझा अर्धा तास आधी कसा पेपर पूर्ण झाला, आणि तोही इतकं डोकं दुखत असताना, अशक्य गोष्ट आहे। आणि मी फक्त खाली आली आणि मम्मीला बोलली, मम्मी माझा पेपर अर्धा तास आधी पूर्ण झाला, माझा पेपर कधी कॉलेजमध्येही पूर्ण नाही झाला। बोलते, हो ना, मला वाटलंच होतं बाबांनीच येऊन लिहिला असेल पेपर। आणि अक्षरशः त्या पेपरमध्ये मला 87 मार्क होते। मी लिटरली बिलीव पण केलं नाही की तो पेपर मी आजारी असताना लिहिला, आणि ते पण इतकं डोकं दुखत होतं, डोकं पण असं की अक्षरशः मला पाणी येत होतं डोळ्यातून, आणि त्या कंडिशनमध्ये मी पेपर लिहिलेला अर्धा तास आधी पूर्ण झाला। काय लिहिलं ते माझ्या बापूरायाला माहिती, आणि त्यात मला 87 मार्क्स मिळाले। सगळे पेपर मी असेच बापू भरोसे, कारण अभ्यास तर काय फक्त जो कॉलेज आणि क्लासमध्ये करू तितकाच, बट अक्षरशः बापूंना मी रिझल्टच्या दिवशी इतकंच बोलली, बापूराया मी जितकी मेहनत केली आहे तितकंच तू मला फळ दे बस। आणि रिझल्ट लागल्यावर अक्षरशः मी शॉक होती की मला 84% होते। बापूंवर विश्वास असला की तो सगळं नीट करेल, की बस सगळं त्याच्यावर सोपून द्यायचं। तो नेहमी म्हणतो ना, एक विश्वास असावा पुरता, येस डेफिनेटली, मग तो येणारच। हरिओम, श्रीराम अंबज्ञ।